राजधानी राजधानी ताजा व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महान ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक कलाकार स्वर्गीय मोहम्मद रफी यांची 31 जुलै रोजी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे तुम मुझे यू भुला न पाहोगे या कार्यक्रमांतर्गत मालेगावतील सिंगर ग्रुपतर्फे सुनील वडगे, राजेंद्र भोसले, राजेश पवार, विजय डोके, विवेक पाटील, कल्पेश गीते, स्मिता पाटील, सौ शिल्पा देशमुख, अंकुश वाले, ॲडव्होकेट किशोर त्रिभुवन, गोरख वाघ आदींनी विविध गाण्याच्या माध्यमातून स्वरांजलीद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी सौ कांक्रिया, हरीश मारू, निंबा निकम आदींनी आदी पाहुण्यांनी देखील गाणी म्हटली. स्मिता पाटील यांनी उत्कृष्ट गाणी तर म्हटली पण अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचलन देखील यावेळी केले. ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे त्यांना या उत्कृष्ट सूत्रसंचलनासंदर्भात त्यांना बक्षीसही देऊ केले. परंतु त्यांनी मोठ्या मनाने त्यांचे बक्षीस परत ज्येष्ठ नागरिक संस्थेला देऊ केले. परंतु आग्रहास्तव त्यांना ते बक्षीस ठेवावं लागले. कोणीही गाणी म्हटली, कशी गाणी म्हटली, कुठली गाणी म्हटली बघूया सविस्तर या व्हिडिओद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मावळे. उपस्थित बंधू भगिनींनो, आणि संगीताचा राजा मोहम्मद रफी आजपासून जवळजवळ गेल्या 43 वर्षा आधी आपल्याला सोडून गेला. सिने जगत नव्हे तर पूर्ण संगीत क्षेत्र उदासीन करून गेला. पण तो एक तारा होता, तो आढळ राहिला, तो ध्रुव तारा अजूनही आपल्या मनात आहे आणि आपण त्याला श्रद्धांजली देण्यासाठी आज आपण उपस्थित आहोत. काय असतो बाल कोणस, त्याच्यामध्ये शंकराचा क्रोध कमी करण्यासाठी पार्वतीने जो राग आळवला त्याला मालकोस म्हणतात. रफीने नवशात समवेत तोच राग मन तडपत हरिदर्शन कुआज हे गीत गाऊन सगळ्यांना तृप्त केलं. तसेच मला वाटतं शंकरही त्याच्यामध्ये शांत झाले असेल, त्याचा क्रोधही शांत झाला असेल. सिंगर ग्रुप आपण स्थापन केलेला आहे जवळजवळ 2-3 वर्षापूर्वी या ग्रुपची स्थापना झाली. केवळ आणि केवळ स्थानिक गायकांना, स्थानिक कलाकारांना संधी मिळावे, कारण आपण बाहेरगावून लोक बरेच बोलवतो, त्याच्यामध्ये जी कला असते ती आपण पाहतो. परंतु आपल्याही लोकांमध्ये काहीतरी गुण असतात, ते आपण जोपासले नाही, त्यांना जर वाव दिला नाही तर ते पुढे जाऊ शकणार नाही, तेही पुढच्या दुसऱ्या गावाला जाऊ शकणार नाही. जसे आपण बाहेरगावचे लोक बोलवतो तसे आपले लोक का बाहेरगाव जाऊ नाही. तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच गळ्यात आहे आणि इतका ठसलाय त्याचा स्वर कि इथून तो पंचतत्वात विलीन होऊच शकत नाही, शक्यच नाही. आणि सगळ्यात सौभाग्याची गोष्ट अशी आहे की असा दिव्य आत्मा भारत भूमीमध्ये जन्माला आला. भूला न पाओगे हा तुम मुझे, भूला न पाओगे कि जब कभी भी सुनोगे कि तुमने सबको संग thank you.
जैसे छोड़ी गुलाब होता है और सहारा लिया था तुम्हारी। 1965 साली जो चित्रपट आलेला होता मेरे सनम, या चित्रपटातला एक अतिशय छान गाणं की जे एक माहोल तयार करून टाकतं आणि ते आजही करणार निश्चितच। पुकारता चला हूं मैं, सादर करतायत राजेंद्र भोसलेजी। जोरदार टाळ्या होऊन जातात।
औरत में मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रास्ते में चोपड़ा साहेबांना ते म्हणाले, मेरी आवाज
सिर्फ आवाम के लिए है, जनता के लिए है, ये उसकी सेवा में अर्पण है, दूसरे किसी के लिए नहीं।
ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभुभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.